मी आणि अरुंधती बोलतोय ना, तू का मध्ये बोलतोयस? आई कुठे काय करते या स्टार प्रवाहावरील मालिकेतील अरुंधती आपल्याला एका जाहिरातीत पाहायला मिळते. तुम्हा दोघांना तर सर्दी आहे आणि त्यात अर्जुनची संध्याकाळी म्युझिक तीही तिच्या मुलासोबत म्हणजेच यश सोबत ती जाहिरात करताना दिसते. पाहूया जाहिरातीची एक झलक. तुम्हा दोघांना तर सर्दी आहे आणि त्यात अर्जुनची संध्याकाळी म्युझिक तर ही जाहिरात विक्सची असून यात अरुंधती सोबत तिचा मुलगा यश आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हा दोघांना तर सर्दी आहे आणि त्यात अर्जुनची संध्याकाळी म्युझिक त्यांच्या सोबत आणखीन एक मुलगा तर यश आणि त्या मुलाची म्युझिक कॉम्पिटिशन असते. तुम्हा दोघांना तर सर्दी आहे आणि त्यात अर्जुनची संध्याकाळी म्युझिक कॉम्पिटिशन आहे. आणि त्या दोघांनाही सर्दी झाली म्हणून अरुंधती विक्सने त्यांना वाफ घ्यायला लावते आणि विक्सचे फायदे देखील सांगते. पाहूयात ही जाहिरात. विक्स पेपर अप आहे ना, विक्स पेपर अप मध्ये आहे कापूर, निलगिरी आणि मेंथॉल सारखे औषधी तत्व. तर सध्या आई कुठे काय करते ही मालिका तिच्या नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. हे केदार, मी तुला कल्पना देऊन ठेवतो, तिला यातलं काही कळत नाही. मी हातात पैसे दिले ना तर मी सांगितलेल्या गोष्टी करायच्या, एवढंच केलं तिने 25 वर्ष. संजना आणि अनिरुद्ध यांचा घर विकायचा प्लॅन आणि अरुंधतीच्या आयुष्यात तिचा आलेला कॉलेजचा मित्र. म्युझिक अल्बम साठी गायला आवडेल. तशी ही टिपिकल गाणी म्हणते पण तिच्या आवाजाची जातकुळी फार चांगली आणि अरुंधतीचं गाणं मी काय आज ऐकलेलं नाही, गेली अनेक वर्ष तिचा आवाज माझ्या कानात आहे. त्या सगळ्यानंतर माझे डोळे उघडले म्हणा किंवा काही म्हणा, मी हे घर विकणार, माझा शेअर विकणार. आणि यामुळे होणारी अनिरुद्धची चिडचिड हे सगळं प्रेक्षकांना पाहायला खूप मजा येते. लाख म्हणजे एकावर किती शून्य हेही माहिती नाही हिला, त्यात शिक्षणही नाहीये, त्यामुळे कसे मिळवणार पैसे आणि कसे फेडणार आहे. त्यातच संजना, ज्याच्यासाठी तू लोन घेतलंस तो अविनाश सध्या दिवाळीत घरी सुद्धा आला नाही, तू एकटी कसे काय हे पैसे भरणार आहेस असे प्रश्न संजना अरुंधतीला विचारते. ह्या सगळ्यात तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, अविनाश सुटला, त्याच्या मागची ती माणसं गेली, त्याने काहीच केलं नाही. त्यात अनिरुद्ध देखील तिला खूप बोलला होतो. पाहत राहूयात येत्या आठवड्यात मालिकेमध्ये आणखीन काय काय होतंय ते. तू त्याला असं काही बोलू नकोस, तुझ्या या अशा बोलण्यामुळे अविनाशने या घरात येणं बंद केलंय. आज भाऊबीजेला सुद्धा आला नाहीये तू. तर आई कुठे काय करते या मालिकेचा कायमच टीआरपी रेटिंग इतका चांगला असतो की जाहिरातींच्या मार्केटिंगसाठी देखील आई कुठे काय करते याच्या टीमला घेतलं जात आहे. या त्यांच्या यशासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.